सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सी के मराठी. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील रेळे येथे तानाजी महादेव पाटील यांच्या शेळीवर रात्री बिबट्याने हल्ला करून शेळीस ठार केले. शेळीला ठार करून सुद्धा बिबट्या माणसावर हल्ला करीत असल्याचं शेतकरी तानाजी पाटील यांनी सांगितलं. शिराळा तालुक्यात वन्य प्राण्यांचा फार मोठा त्रास होत असल्याने संतप्त नागरिक यांनी या मेलेल्या शेळीला घेऊन वनविभागाच्या दारात तळ ठोकला आणि त्यामुळे वनविभागाची तारांबळ उडाली. वनविभागाचा निषेध व्यक्त करीत वनविभाग वारंवार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला आहे. नमस्कार, मी रेगावचा सरपंच बाजीराव पंतराव सपकाळ. आमच्या इथे वारंवार बिबटेच्या हल्ल्यात आमच्या शेळ्या ठार होत येत आहे. कारण का रानडुकऱ्याचा एवढा प्रादुर्भाव आहे की वन विभाग आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. कारण का आमचे 8 दिवसाला 4 दिवसाला एक तर शेळी मारली जाते. तसेच रानडुकऱ्याचा डेली आम्हाला त्याचा त्रास होतोय की रोज आम्हाला एक 10 गुंठ तरी रान डेली ऊस मोडला जातोय, खाला जातोय, एवढा नुकसान केलं जातं. शेतकऱ्याच्या पुढे असा अवस्था आहे की आता आम्हाला ह्यांच्या पुढे येऊन बसण्यापुढे काय नाही, तर आमचं पुनर्वसन करा सर, नाहीतर आमची शेती तुम्ही भाड्याने घ्या आणि आम्हाला त्याचा मोबदला द्या. आम्ही कुठेतरी व्यवसाय तर बाहेर करता जात आहे, नाहीतर आम्ही या पवित्र्यात आहे की आज आम्ही आंदोलन केले तसं आम्ही येऊन इथं येऊन बसणार आहे. आमचा निर्णय लागत नाही तो आम्ही बायका पुरत सकत सर गाव घेऊन येऊन तिथं आम्ही येऊन वन विभागाच्या कार्यालयात येऊन बसणार आहे. मी करीम माझी शेळी होती, एक त्याच्या जीवावर 3 बकरी. तुमच्या शेळीचं काय म्हणजे कशानं हल्ला केला हा बिबट्यानं? कधी केलाय? रात्री 1:00 दरम्यान. कसा हल्ला झाला तुम्ही तो पाहिला? आम्ही तिथं होतो पण कसं झालं माहित आहे का, आम्ही ते बघितल्यानंतर आम्ही काय घाबार लोक आहे. बिबट्यानं काय केलं परत? शिडीचं नरड धरलं आणि रक्त प्यायल्यानंतर ते बिबट्या घेऊन गेला.